ऍक्च्युली जर्नी तर टेनिस वरून चालू झाली, पण खेळायला आवडतं लेदर बॉल. सो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, विजय पावलेने टेनिस क्रिकेट गाजवलंच आहे आणि आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावरती खूप साऱ्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. परंतु मित्रांनो, असं वाटत होतं की विजय पावले फक्त टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना आपल्याला दिसेल, परंतु मित्रांनो, त्याची निवड महाराष्ट्र प्रीमियर लीग रत्नागिरी जेट्स या संघामध्ये झाली. अक्षरशः त्याने आपल्या पहिल्याच सामन्यामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आणि मी टेनिस क्रिकेटर आहे, टेनिस क्रिकेटपासून खूप काही शिकलो आहे हे दाखवत पहिल्याच सामन्यामध्ये त्याने सामनावीरचा पुरस्कार पटकावला. नजरेत विजय पावले आला की हा नक्की आहे तरी कोण विजय पावले इंटरव्ह्यूस व्हायला लागले. तर एका इंटरव्ह्यूमध्ये विजय पावलेने म्हटलं आहे की मी एक टेनिस खेळाडू आहे आणि मला टेनिस खेळायला आवडतं, माझे टेनिस चाहते खूप आहेत जे माझ्यावरती खूप प्रेम करतात. मित्रांनो, विजय पावलेने सेमीफायनल सामन्यामध्ये एक महत्त्वाचं षटक टाकलं, त्यामध्ये दोन गडी बाद केले. एक तर मोठा गडी मिळवला तो म्हणजे केदार जाधव, हा एक भारतासाठी खेळलेला खेळाडू. तर मित्रांनो, विजय पावलेची आपल्याला महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये जी गोलंदाजी बघायला मिळाली आहे त्यावरून दिसून येतोय की विजय पावले अशाच प्रकारे खेळत राहिला तर नक्की IPL मध्ये सुद्धा खेळताना दिसेल. तर मित्रांनो, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा की विजय पावले IPL मध्ये खेळताना आपल्याला दिसेल का, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही विजय पावलेचे फॅन असाल आणि टेनिस क्रिकेट लवर्स असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आपण असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. धन्यवाद.